डिफिकल्ट प्रवास होता आणि काही ठिकाणी मला छान पण वाटलं, काही ठिकाणी वाईट वाटलं, काही ठिकाणी कन्फ्युजन झालं होतं माझं. सो असं खूप मिक्स्ड इमोशन्स झालेले आहेत बिग बॉसच्या घरात. तो बोलला होता की भाऊ एक चान्स द्या आम्ही भांडतो, कारण की ते त्यालाही माहीत होतं. विनर सूरज, अरे मी त्याला बोलून आलोय, म्हटलं मला 12 मध्ये ट्रॉफी पाहिजे. नमस्कार, मी निकिता शिंदे माय महानगर मांडणीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते. बिग बॉसचं इव्हिक्शन पार पडलंय आणि 12 मधीचा रांगडागडी वैभव चव्हाण ह्याने बिग बॉसच्या घराचा निरोप घेतलाय. आत्ता माझ्यासोबत आहे वैभव. नमस्कार वैभव, तुझं माय महानगर मांडणीमध्ये खूप खूप स्वागत आहे. सगळ्यात आधी तर मी तुला विचारेन की कसा आहेस तू. नमस्कार आणि थँक्यू, तू माझा इंटरव्ह्यू घेतेस. मस्त तर नाही म्हणू शकत, पण मी ठीक आहे, म्हणजे फाईन. बरं, तू महिना दीड महिना बिग बॉसच्या घरात राहिलायस, तुझा प्रवास कसा होता, तुझा अनुभव काय आहे? नक्कीच प्रवास खूप जास्त खडतर होता असं म्हणेन मी, कारण की गोष्टी माझ्या बाजूने फिरल्या नाहीत आणि मला ते फिरवता आल्या नाहीत. बऱ्याच चुका घडल्या, बऱ्याच काही शिकायला भेटलं आहे. तो आता मला वाटतं आहे की ह्याच गोष्टी सोबत घेऊन त्याच्यातून काहीतरी शिकून मी पुढे जायचा प्रयत्न करेन. पण डिफिकल्ट प्रवास होता आणि काही ठिकाणी मला छान पण वाटलं, काही ठिकाणी वाईट वाटलं, काही ठिकाणी कन्फ्युजन झालं होतं माझं. सो असं खूप मिक्स्ड इमोशन्स झालेले आहेत बिग बॉसच्या घरात, तसंच म्हणेन. सुरुवातीपासून जेव्हा म्हणजे तू घरात गेलास तेव्हा प्रेक्षकांना असंच वाटत होतं की आता वैभव नडणार, आता मस्त गेम होणार आहे. पण तू टीम एमध्ये जॉईन झालास, त्याच्यानंतर तू प्रत्येक वेळी अरबाजसोबतच खेळलास. अरबाजच्या अगेन्स्ट कधी बोलला नाहीस, कधीच खेळला नाहीस, ते प्रेक्षकांना आवडलेलं नव्हतं, तर त्याबद्दल तू काय? नक्कीच मी म्हणेन की जर त्या गोष्टी घडल्या नसतात अशा, तर मलाही आवडलं असतं. मला माहीत नाही आता किती जणांनी बघितलं आहे की शेवटी तो ज्यावेळेस मी निघत होतो घराबाहेर त्यावेळेस तो बोलला होता की भाऊ एक चान्स द्या आम्ही भांडतो, कारण की ते त्यालाही माहीत होतं. तो तसं बोलला कारण की त्यालाही माहीत होतं की कुठेतरी त्याच्यामुळे माझ्या गेमवरती इफेक्ट पडतो आहे, त्याच्यामुळे माझा गेम दिसत नाही आहे. आणि त्याचा त्यांनी फायदा घेतला असेल किंवा त्याचा त्यांनी एक कसं म्हणू शकतो, आता मी डायरेक्टली फायदा पण नाही म्हणू शकत, पण त्याला माहीत होतं की काय घडतं काय नाही. आणि त्यांनी ते कधी ॲक्सेप्ट नाही केलं शेवटपर्यंत की असं घडलं पाहिजे. त्याला मी सरळ सरळ बोललो होतो की यार मला नाही म्हटलं तुझ्यासोबत खेळायचं, कारण की गोष्टी खूप चुकीच्या दिसत आहेत आणि गोष्टी खूप चुकीच्या तू करतोयस म्हटलं, जे मला ॲक्सेप्ट नाही करायचं, मला एक्सपेक्टेड नाही आहे ते तुझ्याकडनं. तर तिथे मी ॲक्च्युली त्याला सांगण्यापेक्षा मी जर घरासमोर मांडलं असतं या गोष्टी तर गणित वेगळं असतं. त्याला समजवण्याच्या नादात मी माझा गेम विसरलो, माझा गेम राहून गेला. ह्याच गोष्टी मी त्याला बोलायच्या ऐवजी जर अख्ख्या घरासमोर बोललो असतो तर कदाचित चित्र वेगळं असतं, बहुतेक मग तिथे चुकलो असेल मे बी. म्हणजे तुला टीम ए मध्ये जाण्याचा तुझा निर्णय चुकीचा आहे असंच तुला वाटतंय का? हा डेफिनेटली म्हणू शकतो मी, का नाही म्हणू शकत. जसं टीम ए घडली तसं स्टार्टिंगला घडली, म्हणजे ती आम्ही घडवली नव्हती टीम की बाबा आपण टीम ए क्रिएट करू किंवा असं काही घडलं नव्हतं. पहिल्या टास्कमध्ये ढोल वाजायचं टास्क होतं काठी ओढून, त्यावेळेस अरबाजने मला वाचवलं, मी अरबाजला वाचवलं. सो टिट फॉर टॅट झालं होतं ते की बाबा मी तुला तू मला, कारण की तिथे नॉमिनेशन होतं, ते नॉमिनेट कोणाला व्हायचं आहे. सो तिथे नॉमिनेशन स्वतःसाठी खेळल्यासारखंच झालं की बाबा तू मला हेल्प कर, तू स्ट्रॉंग आहेस, आणि त्याचं म्हणणं होतं तू स्ट्रॉंग आहेस तू मला हेल्प कर. हे स्टार्टिंगला अलायन्स झाला होतो आणि तो अलायन्स थोडासा पुढे गेल्यानंतर तो चेंडूचा टास्क झाला. तिथे असं म्हणण्यात आलं की यार तू त्या टीममध्ये खेळतोयस पण त्यांचे पण काही लोक आमच्याकडे आहेत असं अरबाजचं म्हणणं आलं, आणि ते त्या टीममध्ये खेळत आहेत, ते आम्हाला हेल्प करत नाही आहेत. सो मला असं झालं ते जर तुझ्या टीममध्ये खेळत नाही तर मी काय यांच्या टीममध्ये खेळू. सो असं सगळ्या गोष्टी घडल्या ज्या की बाहेर माहीत नाही आहेत, आणि कारण की 24 तास असतात त्यातले 1 तास दिसतो, तर खूप साऱ्या गोष्टी होत्या ज्या की लोकांना माहीत नाही आहेत की आत काय घडलं किंवा काय डिस्कशन झालं किंवा काय कन्फ्युजन क्रिएट झालं. जिथे डिसिजन मी आता डायरेक्टली मी मलाच ब्लेम करतो, कारण की मी एक्सप्लेन करत बसलो तर परत ते अजून वेगळं काहीतरी गोष्टी होतील. सो जिथे मी चुकलो आहे तिथे चुकलो आहे म्हणतो मी, बाकी काहीच नाही. जेव्हा सूरजने बिग बॉसच्या घरात एंट्री घेतलेली तेव्हा त्याला सगळ्यात पहिलं मिठी तू मारलेलीस आणि तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला, तर एकंदरीत तू
म्हणजे तू तुझ्या पेजला वगैरे सुद्धा बघितलं आणि इतर सूरतचे फॅन किंवा तुझे तर तो व्हिडिओ व्हायरल झालेला, तर सूरजच्या गेमबद्दल आणि त्याच्या वागण्या वगैरे बद्दल तुला काय? सूरजचा गेम ॲक्च्युअलमध्ये एवढा काही खास नाही आहे तसं बघायला गेलं तर, पण का म्हणतो आहे मी असं खास नाही आहे कारण की त्याला काही गोष्टी गेमबद्दल कळत नाहीत. याचा अर्थ असा नाही की त्याला गेम खेळता येत नाही, त्याला गेम उत्तम खेळता येतो. त्याला माहिती आहे कोणाला भिडायचं आहे, कोणाला कसं पकडायचं आहे, कोणाला कुठल्या पद्धतीनं टॅकल करायचं आहे, हे चांगलं त्याला माहिती आहे. सो मी त्याच्या त्याला हे पण माहिती आहे की मला कसं टॅकल करायचं आहे. सो तो त्या पद्धतीने खेळत होता आणि मला हे माहीत होतं की मी चिडचिड केली त्याच्यावरती तर त्या गोष्टी थोड्याशा थांबतील कुठेतरी, कारण की तो माझा जुना मित्र आहे, मला माहिती की कसं हँडल करायचं काय करायचं. आमचं ते चालू होतं, पण ते त्याची माझी वैयक्तिक भांडणं अशी मला माहीत नाही. आता बाहेर तसं दिसत असेल ना तर मला असं वाटते की मी नक्कीच सांगेल ऑडियन्सला की असं काही नाही आहे बाबा, तो आमच्या शेजारी शेजारी गाव आहे, आम्ही जवळची माणसं एकदम चव्हाण चव्हाण आहे आम्ही, लोकांना माहीत नसेल. पण बिग बॉसच्या घराच्या अगोदरपासून आम्ही ओळखतो एकमेकांना. त्याच्या मूवीजच्या प्रमोशनला मी गेलेलो आहे, त्याला सपोर्ट केला आहे, बाहेर पण आधी सपोर्ट केला आहे त्याला, त्यांनी पण मला सपोर्ट केला आहे बऱ्याच ठिकाणी. जे लोकांना खरंच माहीत नाही आहे त्याचे माझे कॉमन फ्रेंड्स खूप जास्त आहेत, आम्ही एका घरात राहिलेलो आहे पुण्यात आल्यानंतर. सो बऱ्याच गोष्टी आहेत ज्या लोकांना माहीतच नाही आहेत, की नुसतं एवढं दिसलं असेल तर भांडणं फक्त दिसले असतील तर ते अवघड आहे जरा, पण त्याचं माझं बॉन्डिंग खूप चांगलं होतं तसं बघायला गेलं तर. भांडणं झाले असं समज आत्ता भांडलो आहे आपण, 5 मिनिटानंतर आम्ही गळ्यात गळे घालून आतमध्ये जात होतो, तर एकत्र जेवायला बसायचो, त्याला चपात एक्स्ट्रा लागतात हे मला माहीत असायचं, जो मी चपात एक्स्ट्रा बनवायचो त्यासाठी. सो बऱ्याच अशा गोष्टी ते लोकांना माहीत नाही आहेत, बट ठीक आहे जर तेवढंच दिसतं आहे तर त्याच्यावरनं लोक जज करत असतील तर मी त्यांना पण का ब्लेम करू. पण त्याचा बॉन्ड आणि त्याचा माझा बॉन्ड, त्यालाही जरी कधी विचारलं ना की वैभवचा आणि माझा बॉन्ड कसा होता तर तोही असं काही वेगळं सांगणार नाही, तो चांगलाच होता एवढंच म्हणणार, तो त्याच्या पलीकडे काही म्हणणार नाही मी गॅरंटी देतो. बरं, आम्ही अरबाजची जान्हवीसोबतची तुझी मैत्री खूप स्ट्रॉंग बघितली, सोबत इरिनासोबतची मैत्रीसुद्धा तुझी बघितली आहे. बाहेर आल्यावर इरिना तुला खूप मिस करत होती, तू इरिनाला मिस करतोयस का? अरे डेफिनेटली, का नाही मिस करणार. अरबाजची आणि जान्हवीबद्दलची तुझ्या मैत्रीतला बॉन्ड? नक्कीच सांगेन की अरबाजसोबत फ्रेंडशिप ठेवण्याचा मी प्रयत्न केला, जे की लोकांनी पण बघितलं आणि त्याला कितपत सपोर्ट केले नाही केले मला आयडिया नाही आहे, पण मी जेन्युअनली कधी त्याला तोडण्याचं नाही ट्राय केलं किंवा कुठल्या गोष्टी त्याला ट्रिगर होतील किंवा त्याला काही खटकतील किंवा त्याला सपोर्ट नाही केला किंवा जिथं तो चुकला आहे तर तिथं ऑब्व्हियसली मी त्याला खडसावून सांगितले, ते सांगण्याच्याऐवजी त्याला डायरेक्ट हे केलं असं तर चाललं असतं, पण समजवण्याचा प्रयत्न केला मी त्याला. बाकी जान्हवीसोबतचं बॉन्डिंग माझं चांगलं आहे, भले का ते टास्कमध्ये थोडंसं इकडं तिकडं झालं असेल किंवा थोडंसं मागे बोलण्यात आलं असेल काही, तर ते ठीक आहे, तेवढा हक्क आहे तिला. सो पण ती ज्या पद्धतीने आत्ता गेम खेळते आहे ते मला खरंच खूप जास्त आवडलं आहे, तसाच गेम जर मी खेळलो असतो तर मी आत असतो. बट जान्हवीला फुल सपोर्ट आहे माझा, तिला मी आधीपासून ओळखतो, त्याच्यामुळे छान वाटतं मला की ती काहीतरी स्ट्रॉंग प्लेयर आहे, स्ट्रॉंग खेळती आहे. सो ताकद भरपूर लावते, म्हणजे मुलांसारखी ताकद लावते आम्हालासुद्धा ती. सो ते एक शॉकिंग होतं आमच्यासाठी पण. सो डेफिनेटली छान वाटलं. आणि इरिनाचं म्हणाल तर नक्कीच तिला मिस करतो आहे, ज्या दिवशी ती गेली त्या दिवशीच माझं असं झालं होतं की अरे बापरे आता काय करायचं, आपला व्यक्ती तर गेला. पण नक्कीच भेटेन आता तिला, फोन करेन, अजून तर फोन नाही आला माझ्याकडे, पण माझा मोबाईल घरी आहे त्याच्यामुळे कॉन्टॅक्ट नाही करू शकलो, पण मी आता तिला भेटेन, बोलेन तियासोबत आणि बघूया एकत्र काम करता आलं तर एकत्र काम करेन कुठलं तरी, कारण की मला डेफिनेटली असं वाटतं की आमचं फ्रेंडशिप जी घरात दिसली आहे लोकांना ती दाखवण्यासाठी नव्हती खरं तर, पण ती आपसुक झालेली फ्रेंडशिप होती आणि तो बॉन्ड नक्कीच टिकवायचा प्रयत्न करेन. बरं, तुला बिग बॉसच्या घरात टॉप 3 कंटेस्टंट कोण वाटतात आणि विनर कोण व्हावं असं वाटतं? टॉप 3 नक्कीच मी म्हणेन सूरज एक आहे, जान्हवी, अंकिता किंवा अभिजित, हे लोक आहेत म्हणेन.
विनर सूरज, अरे मी त्याला बोलून आलोय, म्हटलं मला 12 मध्ये ट्रॉफी पाहिजे, म्हटलं काय काम आहे ना तिकडे. जाता जाता प्रेक्षकांना काय सांगशील? प्रेक्षकांना हेच सांगेन की काही गोष्टी चुकल्या असतील, काही गोष्टी समजल्या नसतील, तर मी माफी मागतो तुमची. तुमच्या एक्सपेक्टेशनवरती खरा नाही उतरू शकलो असेल तर आय एम रिअली सॉरी. पण मी इथून पुढे काळजी घेईन की जे लोक मला सपोर्ट नाही करत आहेत ते पण मला सपोर्ट करतील, अशा पद्धतीचं काहीतरी काम करेन मी. आणि नक्कीच तुमचं मन जिंकण्याचा प्रयत्न करेन. बाकी तुमच्याच हातात आहे सगळं, तुम्हाला जे बोलायचं तुम्ही बोलू शकता बिंदास्त, कारण की तो हक्क आम्ही तुम्हाला दिलेला आहे आणि त्याबद्दल मला कुठेही असं वाटत नाही की तुम्ही नाही बोललं पाहिजे. तुम्ही बोला, आम्ही ऐकेन. थँक्यू सो मच. तुझ्याशी बोलून खूप छान वाटलंय. तुला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू सो मच. थँक्यू.